सर्वांना नमस्कार. आज आम्ही इयत्ता दुसरीचे विद्यार्थी तयार करणार आहोत. बरोबर. आणि आता भेळसाठी लागणारं साहित्य आम्ही आज शाळेमध्ये आणलेलं आहे. सर्व मुलांनी मिळून फरसान, मुरमुरे आणि भेळसाठी लागणारं साहित्य सोबत आणलेलं आहे. आता आम्ही ते सर्व या टबमध्ये एकत्र करणार आहोत. काका, या ठिकाणी शेव मुरमुरे एकत्र करा आणि आपण ह्या पातेल्यामध्ये आता चिंच आणि गुळाची चटणी करायची आहे ओली भेळ करण्यासाठी. आणि कांदा, लिंबू, टोमॅटो हे सर्व ताटामध्ये एकत्र करा. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत, टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर, पाणी खजूर थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त, थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट, गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा, बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका.